आज आपण प्रश्न बघायचा आहे ॲव्हरेज काउंट ॲरे. आता जर पाहिलं तर आपल्याला एक ॲरे दिला आहे आणि ॲरेसोबत काय दिलं आहे, एक एक्स म्हणून व्हॅल्यू दिली आहे जी की आहे इंटीजर. आणि त्यांचं म्हणणं काय आहे तर त्यांना एक आउटपुट ॲरे हवा आहे ज्याच्यामध्ये ॲव्हरेज काउंट हवा आहे. तर ॲव्हरेज काउंट म्हणजे इथे त्यांचं म्हणणं काय आहे, तर ॲरेमधला एक आणि एक इलिमेंट आपण घेऊ आणि त्याचं एक्स सोबतचं ॲव्हरेज काढू आणि ॲव्हरेज म्हणून जे काही ॲन्सर येईल ते ॲन्सर माझ्या ॲरेमध्ये किती वेळा आहे ते मोजू आणि आपण ते सिम्पली त्या त्या इंडेक्सला आउटपुटमध्ये ॲड करायचं. आता आपण हे आउटपुट कसं येतं आहे ते बघूया. तर पहिला इंडेक्स घेतला ज्याच्यामध्ये 2 आहे, तर 2 अधिक 2 भागिले 2 उत्तर आलं 2. ठीक आहे, पण 2 इथे किती वेळा आहे या ॲरेमध्ये, 2 वेळा, म्हणून इथे उत्तर आलं 2 आणि शिवाय इथेही उत्तर आलं 2. आता आपण बघू 4 साठी. तर 4 अधिक 2 काय येतं, 6 भागिले 2 उत्तर आलं 3. 3 आहे का आपल्याकडे, नाही आहे, म्हणून उत्तर काय आलं, 0 आलं. आता 8 साठी बघू, 8 अधिक 2 10, 10 भागिले 2 काय आलं, 5. तर 5 इथे कुठे आहे का, नाही आहे, म्हणून उत्तर आलं 0. आता बघायचं 6 साठी, 6 अधिक 2 भागिले 2 म्हणजे काय आलं, 8 भागिले 2. आपण सिम्पली ॲव्हरेज काढतो, उत्तर आलं 4. या ॲरेमध्ये 4 आहे का, आहे, आणि त्याचा काउंट काय आहे, आय मीन त्याची फ्रिक्वेन्सी 1. म्हणून अशा प्रकारे आपलं आउटपुट ॲरे असा आला. आपण आता दुसरा जो काही ॲरे आहे तो पण बघू. तर पहिला नंबर आहे 9 9 अधिक 3 12 भागिले 2 उत्तर आलं 6. इथे कुठे 6 आहे का, नाही, ठीक आहे, म्हणून उत्तर आलं इथे 0. आता आपण 5 साठी बघू, 5 आणि 3 किती येतं, 8. 8 भागिले 2 4 आहे का, 4 आहे, किती वेळा, एकदा. आता 2 साठी बघायचं, 2 आणि 3 किती आलं, 5, आणि 5 भागिले 2 उत्तर आलं 2.5. 2.5 नाही आहे, पण इथे त्यांनी काय सांगितलं आहे, नेहमी आपल्याला फ्लोअरची व्हॅल्यू पाहिजे. तर 2.5 फ्लोअर काय येतो, तर येतो 2. आणि 2 इथे आहे का प्रेझेंट, आहे, किती वेळा, एकदाच आहे, म्हणून इथे मी एकदा मार्क करेन. आता आलं 4. 4 आणि 3 7, 7 भागिले 2 3.5. तर 3.5 फ्लोअर काय येईल, 3, जे की एकदा प्रेझेंट आहे, म्हणून इथे आन्सर आलं 1. आता 0 अधिक 3 भागिले 2 उत्तर काय आलं, 1.5. तर 1.5 फ्लोअर काय आला, 1. इथे कुठे 1 आहे का, नाही, नाहीये, म्हणून उत्तर काय आलं, 0. आता 3 साठीचा काढू, 3 अधिक 3 भागिले 2 उत्तर आलं 3. आहे का 3, आहे, किती वेळा, एकदा. तर अशा प्रकारे आउटपुट फॉर्म होत आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल आउटपुट कसं फॉर्म होत आहे. आता आपल्याला फक्त कोडिंग पार्ट बघायचा आहे आणि याच्यामध्ये थोडीशी ट्रिक आहे तीही समजून घ्यायची आहे. ॲव्हरेज कसं काढायचं तुम्हाला कळलंच असेल, पण आता मला याची फ्रिक्वेन्सी काढायची आहे, म्हणजे त्या ईच अँड एव्हरी नंबरची ऑकरन्स किती वेळा ते येत आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर आता मी काय करेन, इथे जर पाहिलं त्यांनी दिलेल्या कन्स्टंटनुसार तर ते म्हणतात की तुम्ही एन स्पेस यूज करू शकता. तर एन स्पेससाठी मी काय म्हणेन, मी तरी एक पहिल्यांदा हॅशमॅप क्रिएट करेन. हॅशमॅपमध्ये की असेल माझा नंबर आणि व्हॅल्यू असेल माझी फ्रिक्वेन्सी. आता 2 साठी 2 नाही आहे एक्झिस्ट, त्याला मी ॲड केलं आणि त्याची फ्रिक्वेन्सी केली 1. नंतर 4 पाहिलं, 4 आहे का इथे, नाही, 4 घेतलं, फ्रिक्वेन्सी 1 केली. आता 8 तसंच, 8 इथे आहे का, नाही, म्हणून मी ॲड घेत 8 घेतलं, फ्रिक्वेन्सी केली 1. 6 घेतलं, फ्रिक्वेन्सी केली 1. आता घेतलं 2 घेतलं, 2 तरी पहिल्यापासूनच आहे. आता मग मी काय करेन, आधीची जी काही फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यामध्ये 1 ॲड करेन, म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी आली 2. आणि आपण जे मगाशी पाहिलं कसं ॲव्हरेज काढायचं, त्याप्रमाणे आपण ॲव्हरेज काढत जाऊ. आणि ॲव्हरेज काढून झालं
की आपण हॅशमॅपमध्ये बघत जाऊ की बाबा तो इलिमेंट आहे का. जर समजा तो इलिमेंट असेल तर मला त्याची फ्रिक्वेन्सी मिळून जाईल, पण जर समजा तो इलिमेंट नसेल तर ते मला नल म्हणून रिटर्न करेल. आणि नल म्हणून जर रिटर्न केलं तर मी सिम्पली माझ्या आउटपुटमध्ये काय ॲड करेन की बाबा 0 ॲड करा, कारण मला तो नंबरच मिळाला नाही आहे. चला आपण पहिल्यांदा कोडिंग बघूया कसं करायचं ते. मी जावामध्ये कोडिंग करते आहे. पहिले तरी आपण एक आउटपुटसाठी व्हेरिएबल तयार करून घेऊ, आउट बरोबर न्यू ॲरे लिस्ट. ठीक आहे, आता हॅश मॅप क्रिएट करायचा, हॅश मॅप आणि इंटीजर टाईपचाच करू. इंटीजर HM म्हणते आहे मी त्याला, न्यू हॅश मॅप. ठीक आहे, आता फॉरिच लूप म्हणेन, नंबर घेईन ॲरेचा आणि तिथे ॲड करत जाईन HM डॉट पुट. काय मला ॲड करायचं आहे हॅश मॅपमध्ये, तर नंबर ॲड करायचा आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी ॲड करायची. तर आता याच्यामध्ये मी काय म्हणेन, तर HM डॉट गेट ऑर डिफॉल्ट. ठीक आहे, गेट ऑर डिफॉल्टचा अर्थ काय, जर समजा तो इलिमेंट प्रेझेंट असेल तर त्याची मला फ्रिक्वेन्सी आणून दे, आणि जर नसेल तर त्याच्याऐवजी मला शून्य दे आणि मी त्याच्यामध्ये एक ॲड करेन. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळालं असेल. अशा प्रकारे आपण फ्रिक्वेन्सी वाला हॅश मॅप क्रिएट करून घेतला. आता आपलं एकच काम आहे, काय करायचं तर ॲव्हरेज काढायचं आहे. मी सेम म्हणेन इंटीजर नंबर ॲरे, आता ॲव्हरेज बरोबर काय करायचं आहे तर नंबरला एक्समध्ये ॲड करायचं आहे आणि त्याला भागिले 2 करायचं आहे. ठीक आहे, पण हा हे जे काही उत्तर आहे ते उत्तर मला डबलमध्ये मिळेल, आणि इथे त्यांनी जे काही कन्स्ट्रेंट सांगितला आहे फ्लोअरचा तोही आपल्याला यूज केला पाहिजे. सो मी काय म्हणेन, मॅथ डॉट फ्लोअर हे जावाचं इनबिल्ट फंक्शन आहे, ते आपण यूज करतो आहे फ्लोअर काढण्यासाठी. पण स्टील जे काही उत्तर येईल ते इंटीजरच्या फॉर्ममध्ये नसेल म्हणून मी त्याला टाईपकास्ट करते आहे इंटीजरमध्ये. ठीक आहे, आता आलं ॲव्हरेज. मला आता काय चेक करायचं आहे, हॅशमॅपमध्ये ते ॲव्हरेज प्रेझेंट करतं की नाही. जर समजा प्रेझेंट करत नसेल तर मला काय मिळेल उत्तर, तर 0 मिळेल. आता मी आय मीन नॉट 0, ते मला रिटर्न करेल नल. आता मी काय म्हणते आहे बघा, ॲव्हरेज HM डॉट गेट ॲव्हरेज. ठीक आहे, आता इथे चेक करायचं, इफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू नल असेल तर काय करा तुम्ही, जो काही वरती आपण क्रिएट केला आउट त्याच्यामध्ये ॲड करा 0 आणि जर असं नसेल तर मी जाईल एल्समध्ये आणि आउट डॉट ॲड वॉट एवर जी काही फ्रिक्वेन्सी येईल ती फ्रिक्वेन्सी मी ॲड करेन. आणि आता मला काय करायचं, रिटर्न करायचं आउटपुट, रिटर्न आउट. ठीक आहे, चला कंपाईल करू. आता हे काय म्हणतं आहे, बायनरी ऑपरेटर. ओ सॉरी, इथे मी फ्रिक्वेन्सीचं टाईप इंट दिलं आहे जे की मला इथे इंटीजर द्यायला हवं आहे. ठीक आहे, परत एकदा कंपाईल करून बघू. हे आलं बरोबर, आता सबमिट पण करू. सगळं बरोबर आहे, सगळे टेस्ट केसेसही पास झाले आहेत. आय होप तुम्हाला हे कसं सॉल्व करायचं ते कळलं असेल. जर कळलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि स्वतः कोड करून एकदा ट्राय करा. थँक्यू.